पुसद तालुक्यातील वडसद गावामध्ये विहिरी नदी नाले कोरडे पडून पाण्याची भीषण टंचाई जाणवते, त्यामुळे गावातील नागरिकांनी पाणी पुरवठा विभागात वेळोवेळी दिलेला अर्ज असूनही शासनाकडून टँकर आज येईल उद्या येईल याकडे गावकऱ्यांचं लक्ष लागून होतं। मात्र अर्धा उन्हाळा गेल्यानंतर सुद्धा शासनाकडून गावाला पाणी पुरवठ्याचं काम अद्यापही झालेलं नाही। सगळीकडे दुष्काळ पडून सुद्धा शासनानं प्रयत्न करून वडसद गावाला तहान भागवण्याचं काम केलं पाहिजे असं नागरिकांचं म्हणणं आहे। तालुक्यातील शासकीय पाणी पुरवठा यंत्रणा पाण्याचा टँकर पाठवत नसल्यामुळे गावकऱ्यांनी थेट मातृभूमी फाउंडेशनशी संपर्क साधत पाण्याचा प्रश्न सोडवलाय। मातृभूमी फाउंडेशन कडून वडसद गावाला एक दिवसात टँकर पाठवण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात येतोय। शासनाच्या दुर्लक्षामुळे अशी बरीच काही गावे पाण्यापासून वंचित राहत आहेत असं दिसून येतंय। मात्र शासनाकडून मदत होत नसल्यामुळे तहानलेल्यांची तहान भागवायचं काम मातृभूमी फाउंडेशननं हाती घेतलंय।